हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ब्युटी अँड किचन काउच. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत प्लम केकची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात. तर अगोदर आपण सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते सो करणार आहोत. तर यामध्ये मी घेतलेलं आहे ॲप्रिकॉट, त्यानंतर मनुके घेतलेले आहेत ज्यामध्ये गोल्डन आणि ब्लॅक असे दोन्ही कलरचे मनुके घेतलेले आहेत, त्यानंतर ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी आहे, हे ब्लॅक मनुके आहेत. त्यानंतर याला आपण एक कप ऑरेंज ज्यूसमध्ये सोक करणार आहोत. तर इथे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते सगळे मी 50-50 ग्रॅमचेच घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त केलं जरी चालेल. आता याला आपल्याला 3-4 तास सोक करत ठेवायचं आहे. जर तुम्ही ओव्हरनाईट सोक केलं तर अजून बेटर आहे. तर आता हे आपण साईडला ठेवूयात. यानंतर याच्यासाठी आपल्याला शुगर सिरप तयार करायचा आहे. तर यामध्ये एका सॉस पॅनमध्ये मी 1/4 कप साखर घेतलेली आहे. तर अगोदर सगळीकडे पसरून त्या पॅनमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर थोडीशी मेल्ट झाली साईडनी तर आपण विस्कच्या हेल्पने त्याला पूर्ण असं मिक्स करून घेणार आहोत. फ्लेम जी आहे गॅसची ती लो आहे. तर याला आपल्याला थोडासा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, साखर जी आहे ती पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि हलका हलका ब्राऊन कलर पण याला स्टार्ट झालेला आहे येणं. अजून थोडासा ब्राऊन कलर झाला की मग आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर इथं बघू शकताय तुम्ही, या कलरमध्ये पाहिजे आपल्याला ब्राऊन कलर. तर यामध्ये आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. तर हे जे गरम पाणी आहे ते पण 1/4 कप आहे, म्हणजे जेवढी आपण साखर घेतली होती तेवढंच आपल्याला गरम पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. तर थोडं थोडं करून मी हे जे 1/4 कप गरम पाणी आहे ते सगळं ॲड करून घेतलेलं आहे. सगळं मिक्स झाल्यानंतर परत एकदा गॅस ऑन करायचा आहे आणि याला लो फ्लेमवरती थिक कन्सिस्टन्सी आणि डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला होऊ द्यायचा आहे. मधूनमधून याला आपल्याला हलवत पण राहायचं आहे जेणेकरून तो पॅनला पाक चिटकू नये म्हणून. या सिरपमुळे जे आहे केकला खूप छान अशी टेस्ट येते. त्याच्यामुळं तसं तुम्ही ही स्टेप स्किप केली तरी चालेल, बट जर तुम्ही हा सिरप करून केकमध्ये टाकला तर केकला अजून छान टेस्ट येते. तर आता इथे सिरप जो आहे तो आपला थिकन व्हायला स्टार्ट झालेली आहे, थिक होत आहे. विस्क जे आहे ते आपल्याला अधूनमधून कंटिन्युअसली पूर्ण पॅनमध्ये असं विस्क करून घ्यायचं आहे ते सिरप विस्कच्या हेल्पने. तुम्ही कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि तो सिरप जो आहे तो एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे त्या सिरपला. तर आता हे आपल्याला थंड झाल्यानंतरच यूज करायचं आहे. तर इकडे अगोदर आपण वेट इन्ग्रेडियंट्स घेऊयात. तर यामध्ये दूध घेतलेलं आहे मी रूम टेम्परेचर, त्यानंतर यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर इथे मी व्हाईट शुगर घेतलेली आहे, तुम्ही ब्राऊन शुगर पण घेऊ शकता. आमची साखर जी आहे ती थोडीशी बारीक आहे त्यामुळे मी पावडर घेतलेली नाही आहे. तुमची जर मोठी साखर असेल तर तुम्ही पावडर घ्या. साखर आणि दूध मिक्स झालं की यामध्ये आपल्याला तेल ऑइल करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर इथे हे सनफ्लावर ऑइल आहे. तेल आपल्याला असं यूज करायचं आहे की ज्याला स्मेल आणि कलर दोन्ही नसेल असं. तेल मिक्स झालं की यामध्ये आपण व्हॅनिला इसेन्स जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे. तर हे वेग इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेऊयात. तर इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे मी, त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून कोको पावडर यूज करायची आहे. इथे हर्षीजची कोको पावडर यूज केलेली आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीची कोणती पण यूज करू शकता. त्यानंतर बेकिंग सोडा ॲड करायचा आहे, बेकिंग पावडर ॲड करायची आहे, थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी
ड्राई जिंजर पावडर घेतलेली आहे सोट आणि ही सिनेमन पावडर आहे। तर यामध्ये मी हे दोनच घेतलेले आहेत। तुम्हाला आवडली तर नटमेग म्हणजे जायफळची पावडर आणि लवंगची पावडर पण यामध्ये ॲड करू शकता। मी इथे हे दोनच मसाले जे आहेत ते घेतलेले आहेत आणि आता याला आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये एअर इनकॉर्पोरेट होण्यासाठी। तर इथे ड्राई इन्ग्रेडियंट जे आहेत ते चांगले मिक्स झालेले आहेत। परत एकदा आपण स्पॅचुलाच्या हेल्पने याला मिक्स करून घेऊयात आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 2 टीस्पून मिल्क पावडर। मिल्क पावडर टाकल्यानंतरही आपल्याला हे ड्राय मिक्सचर जे आहे ते पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे। तर आता आपले ड्राय इन्ग्रेडियंट जे आहेत ते रेडी झालेले आहेत। तर आता यामध्ये आपण थोडे थोडे करून वेट इन्ग्रेडियंट जे आहेत ते ॲड करणार आहोत आणि स्पॅचुलाच्या हेल्पनी कट फोल्ड मेथडने याला मिक्स करून घेणार आहोत। आपले जे वेट इन्ग्रेडियंट होते ते पण मी ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये मिक्स केलेले आहे। हे छान मिक्स झालं की मग आपण यामध्ये ॲड करणार आहोत जो आपण शुगर सिरप तयार केलेला होता तो शुगर सिरप टाकून पण आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तो मिक्स झाला की यामध्ये जे आपण सोक केलेले ड्रायफ्रूट्स होते ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही बघू शकता ते ड्रायफ्रूट्सनी किती छान असं तो ऑरेंज ज्यूस जो आहे तो पिलेला आहे आणि साईज पण त्यांची डबल झालेली आहे। तर आता यांना छान असं आपल्याला कट फोल्ड या मेथडने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही बॅटर जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे। तर यामध्ये आता ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत। तर इथे मी ॲड केलेले आहेत वॉलनट्स, आलमंड आणि कॅश्यूज। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ॲड करू शकता। यामध्ये तुम्ही ॲड पण करू शकता आणि जे मी यूज केलेले आहेत त्यातले तुम्ही स्किप पण करू शकता। तुम्हाला पिस्ता जर आवडत असेल तर तुम्ही पिस्ता पण याच्यामध्ये ॲड करू शकता। परत एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आता याला टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। तर इथे हा मी 7 इंचचा टीन घेतलेला आहे ज्याला बॉटममध्ये बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि हे जे बॅटर आहे ते त्या टीनमध्ये पोर केलेलं आहे। तर याला एका क्लॉथवरती ठेवून थोडंसं आपल्याला डॅप करायचं आहे जेणेकरून त्याच्यातली एअर बबल्स जे आहेत ते काढून घ्यायचे आहे। तर इथे हे मी डॅप केलेलं आहे आणि वरतून जे ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते मी थोडेसे साईडला ते आपण स्प्रिंकल करणार आहोत। तर हे डेकोरेशनचा पार्ट आहे। तुम्ही पूर्णपणे स्किप पण करू शकता किंवा तुमच्या आवडीचं डेकोरेशन पण यावरती करू शकता। तर आता याला आपल्याला बेक करायचं आहे 175 डिग्री सेल्सिअसमध्ये अराउंड 40 to 45 मिनिट्समध्ये प्री हीटेड अव्हनमध्ये याला आपण बेक करणार आहोत। तुम्ही हा केक कुकरमध्ये पण बेक करू शकता। मी जे आहे इथे OTGमध्ये बेक केलेला आहे। तर बघू शकता तुम्ही आपला केक जो आहे तो किती छान असा रेडी झालेला आहे। हा टेस्टला पण खूप छान होतो तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। हा मी तुम्हाला एक कट करून दाखवत आहे। तर बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी आणि किती छान हा केक बनलेला आहे। तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत पण ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आलेला असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी। बाय बाय।